नमस्कार श्रावणी स्पेशल मराठी रेसिपी या चॅनलवर तुमचे स्वागत आहे तर आज आपण खूप म्हणजे साधी सोपी अशी पालक पनीरची भाजी बघणार आहोत तर पालक पनीर असं वाटतं की खूप विशेष काहीतरी आहे अवघड तर काहीही अवघड नाही आहे खूप सोपी रेसिपी आहे तर मी तुम्हाला आता दाखवते आहे तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि लाईक नक्कीच करा आवडल्यावर तर इथे मी एक पालकाची जुळी निवडून घेतलेली होती आणि स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि तो पालक मी एक मिनिटभर शिजवून घेणार आहे फक्त एक मिनिट पाण्याला उकळी आली की त्यामध्ये टाकायचं आहे आणि एकच मिनिट ठेवायचं आहे त्याच्याने आपलं भाजीचा कलर छान हिरवागार राहील तर जास्त शिजवल्यामुळे त्याचे जीवनसत्वही निघून जातात त्यामुळे फक्त आपल्याला गरम पाण्यामध्ये एक मिनिटभर ठेवायचं आहे आणि लगेचच ते काढून घ्यायचं आहे तर एक मिनटानंतर मी काढून घेत आहे तर थंड होऊ द्यायचं आहे खूप सोपी आणि घरगुती पद्धतीने तुम्हाला दाखवणार आहे आणि खूप टेस्टीही होते ही भाजी तर इथे आपण काय करायचं मी एक पॅन घेतलेला आहे त्याच्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे तर तुम्ही काय करायचं म्हणजे दुसरं काही तुमच्याकडे कढई वगैरे असेल तरी घेऊ शकता तुम्ही तर मी इथे पॅन घेतलेला आहे त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे गरम होऊ द्यायचं आहे चांग तेल आणि गरम झालं की त्यामध्ये आपल्याला जिरं टाकायचं आहे तर मी ते जिरं टाकून घेतलेलं आहे त्यामध्येच आपल्याला अद्रक आणि लसूण पण टाकून घ्यायचं आहे तर जिरं टाकलेलं आहे मी आता त्यामध्ये अद्रक टाकून घेत आहे आता लसूण पण टाकायचं आहे तर खूप सोपी आहे ही बा बनवायला रेसिपी लसूण टाकून घ्यायचं आहे तेल थोडं कमीच टाकायचं आहे त्यामध्ये दोन तीन हिरव्या मिरच्या पण टाकून घेतलेल्या आहेत आणि लांब कापलेला कांदा पण टाकून घ्यायचा आहे आपल्याला जास्ती बारीक काही कापायचं नाही आहे अशा पद्धतीने कापायचं आहे तर खूप सोपी आहे ही भाजी बनवायला छानपैकी परतून घ्यायचं आहे याला मिडीयम गॅसवरती तर थोडंसं गोल्डन झाला की लगेच त्यामध्ये आपल्याला टमाटर पण लगेच टाकून घ्यायचं आहे एक मोठा कांदा घेतलेला आहे मी ते तर हे बघा अशा पद्धतीने गोल्डन झाला की म्हणजे थोडाफार गोल्डन झाला की लगेच त्यामध्ये एक मोठं टमाटर घेतलेलं होतं मी तर तेही टाकून घ्यायचं आहे आणि सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे एक मिनिटभर परतून घ्यायचं आहे आपल्याला आणि ते मिश्रण थंड करायला ठेवायचं आहे आपल्याला परतून झाल्यानंतर आणि तोपर्यंत पालक पण थंड झालेला होता तर तो मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेला आहे आणि आपण आता हे जे फ्राय केलेलं आहे हेही थंड झाल्यानंतर त्यामध्येच मी टाकून घेणार आहे पटकन तयार होऊन जाते भाजी वेगवेगळं वे दळण्यापेक्षा बारीक करण्यापेक्षा हे बघा खाली पालक घेतलेला आहे तो जो मी आता कांदा टमाटरचं बनवलेला होता मसाला तोही त्यातच टाकून अशा पद्धतीने पेस्ट बनवून घेतलेली आहे पालकची आणि त्या मसाल्याची तर त्याच पॅनमध्ये मी आता थोडंसं टाक तेल टाकून घेणार आहे म्हणजे साधारण दीड पळी तेल टाकून घेणार आहे मी कारण आपण पहिले अर्धी पळी पेस्ट बनवण्यासाठी पण कांदा टमाटरला टाकलेली होती तर तेल तुम्ही तुमच्या याच्याने टाकायचं आहे आणि त्यामध्ये एकदम कमी गॅस ठेवायचा आहे एक चम्मच धना पावडर टाकलेला आहे मी आणि अर्धा चमचा हळदी पावडर टाकलेला आहे तुम्ही तुमच्या टेस्टनुसार टाकायचं आहे आणि काश्मीरी लाल मिरची पावडर आहे माझ्याकडे तर मी ती पण टाकून घेतलेली आहे तर नाही टाकली तरी चालेल पण छान टेस्ट येते तर मी काश्मीरी मिरची पावडर एक चमचा टाकलेला आहे आणि लाल मसाला म्हणजे आपलं लाल तिखट असते लाल मिरची पावडर तर ती मी दोन चमचे टाकलेले आहे कारण फिक्की आहे आमची लाल मिरची पावडर तुम्ही तुमच्या टेस्टनुसार टाकायची आहे आणि सर्व आपल्याला एकदम कमी गॅसवरती करायचं आहे जळून जातो मसाला आणि लगेचच आपण जे पालक आणि टमाटरची जी, जी पेस्ट बनवलेली होती कांदा टमाटर त्याची सर्व मिक्स ती त्याच्यामध्ये टाकून द्यायची आहे आणि छानपैकी मिक्स करून घ्यायचे आहे थोडंसं घट्ट असल्यामुळं ते उडतं थोडं तर काय नाही आणि थोडंसं मिक्सरचं भांडं वगैरे धुऊन तुम्ही थोडंसं पाणी टाकू शकता पालक पनीरची भाजी जास्त पातळ नसते तर अशा पद्धतीची तयार झालेली आहे तर छानपैकी मिक्स करून घ्यायची आहे आणि याला आपल्याला दोन मिनिट शिजू द्यायचं आहे तर झाकण नाही ठेवलं तरी चालतं छान कलर टिकतो भाजीचा पण मग हे असं उडतं त्यामुळे मी झाकण ठेवून घेतलेलं आहे आणि दोन मिनिट छानपैकी उकळू दिलेलं आहे आणि त्यामध्येच मग मी गरम मसाला टाकलेला आहे अर्धा चमचा गरम मसाल्याने छान टेस्ट येते पालक पनीरला तर गरम मसाल्याची पण रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे घरगुती गरम मसाला बनवलेला आहे मी तो त्याच्याने खूप छान टेस्ट येते भाजीला तर दोन मिनटानंतर गरम मसाला टाकलेला आहे आणि परत मिनिटभर त्याला उकळू द्यायचं आहे आपल्याला आणि सारखं म्हणजे हलवत राहायचं आहे त्याला कारण ते उडतं आणि चवीनुसार शेवटी मी मीठ टाकून घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या टेस्टनुसार टाकायचं आहे आणि खूप सोपी अशी आपली ही रेसिपी तयार हो होऊन जाणार आहे आता आणि बटर टाकलेलं आहे मी थोडंसं ऑप्शनल आहे तुमच्याकडे नसेल ना ना तर नाही टाकलं तरी चालतं आणि मी आ, फ्रेश क्रीम किंवा साय टाकायची आहे आपली घरची फ्रेश असते ती तर मी ते सायज टाकलेली आहे तर तुम्ही फ्रेश क्रीमही वापरू शकता आणि शेवटी मी दोनशे ग्राम पनीर होतं त्याचे असे कापून तुकडे करून घेतलेले आहे आणि शेवटी मी हे टाकलेलं आहे दोन चमचे मी साय टाकलेली आहे आणि त्याच्यानंतर पनीर टाकलेलं आहे आणि सर्व व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि दोन मिनिट आपल्याला हे परत शिजू द्यायचं आहे तुम्ही पनीर थोडे म्हणजे सुरुवातीला फ्राय करून टाकू शकतात आणि असे डायरेक्टली क कापूनही तुम्ही टाकू शकता डायरेक्ट कापून टाकले की त्याचा छानपैकी कलर दिसतो आणि छान लागतात खायला तर मी दोन मिनिट त्याला कमी गॅसवरती झाकण ठेवून घेतलेलं आहे दोन मिनिट फक्त कमी गॅसवरतीच आणि बघा किती छान अप्रतिम आप अशी आपली पालक पनीरची भाजी तयार झालेली आहे तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा तर खूप साध्या सोप्या पद्धतीने तयार केलेली आहे आजची ही रेसिपी कोणीही बनवू शकतं म्हणजे विशेष काही नाही आहे गावाकडच्या लोकांना खूप विशेष वाटते की पालक पनीरची भाजी तर काहीच विशेष नाही आहे खूप साधे सोप्या पद्धतीने आणि झटपटही तयार झालेली आहे तुम्ही इथे बघू शकता आता मी सर्व केलेली आहे भाजी तर त्यावरती थोडंसं मी पनीरच किसून टाकलेलं आहे आणि साय पण टाकून घेणार आहे फ्रेश दुधाची मलई असते ती मलई म्हणतो आपण साय किंवा मलाई तर ती मी एक चमचा टाकून घेतलेली आहे आणि खूपच टेस्टी अशी ही भाजी लागते खायला तर तुम्हाला आता माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा भेटू आपण एका नवीन रेसिपीसोबत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद